व्हॉट्सअप मेसेजवरून महिन्याभरापूर्वी हर्सुल भागात मोईन खान या प्लॉट विक्रेत्याची भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने मृत मोईन खान यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी नागरिकांनी तसेच मृताच्या नातेवाईकांसह परिवाराच्या सदस्यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. हर्सुल भागातील फातेमा नगर चौकात मोईन यांचा टोळक्याने खून केला. त्यातील आरोपीला अटक करण्यासाठी परिसरातील नागरिक आणि मृत मोईन यांचे नातेवाईकांनी लहान मुलांसह पोलीस आयुक्तालयात आले होते. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी 10 जणांना आपल्या दालनात बोलवून घेतले. या प्रकरणातील फिर्यादी इरफान खान यांच्यासह मृत मोईनचे नातेवाईकही होते. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांनी हकीकत सांगितली. मोईन खान यांच्या खून प्रकरणात 18 आरोपींचा सहभाग आहे. मात्र खुनानंतर 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अजूनही 9 आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वास्तविक यातील काही आरोपी हे फातेमा नगर भागात फिरत असतात. या ठिकाणी काही लोकांना धमकी देत असल्याचेही त्यांनी सांगितलंय. या प्रकारामुळे फिर्यादी यांच्याही जीवाला धोका असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. सदर मारेकऱ्यांचा संबंध हा राजकीय पक्षाशी असल्याने त्यांना अटक केली जात नसल्याचाही आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणात तपास अधिकारी यांच्याकडून योग्य तपास केला जात नाही असा आरोप करत पोलीस आयुक्तांनी हा तपास योग्य व्यक्तीकडे द्यावा अशी मागणी केली आहे.